तर मित्रांनो आता आपण जुन्नर मध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे भोसले प्रवेशद्वार. तर फायनली आपण एंटर केलेले आहे जुन्नरला. समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. मला पण बघू द्या मोबाईलच्या ह्याच्यानी. तलवार तळपू दे. तर मित्रांनो आता आपलं माळशेज घाट फिरून झालेलं आहे आणि आपण आलेलो आहे शिवनेरी किल्ला एक्सप्लोअर करायला. तर आता आपण जुन्नर येथे पोहोचलेलो आहे आणि आता लवकरच आपण शिवनेरी किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हे एक्सप्लोअर करूया आणि इतिहास जाणून घेण्याचा एक प्रयत्न करूया. समोर तुम्ही गर्दी बघू शकत असाल. किती भल्या मोठ्या प्रमाणे वाहने इथे लागलेली आहे. म्हणजे किती जास्त पब्लिक ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवण किंवा त्यांचं स्मरण करण्यासाठी इथे आलेले आहे. मित्रांनो समोर बघू शकतात जवळजवळ एक अर्धा एक तासाचा हा ट्रेल असणार आहे आपला. बघू शकतात गडकिल्ले आपली संपत्ती आहे. तिथे नको तिथे कचरा करण्याची आपत्ती आहे. मोठ्या प्रमाणात मित्रांनो गाड्या बघू शकतात. लांबच लांब रांग आलेल्या आहे. तशी आता दिवाळीची सुट्टी असल्या कारणामुळे देखील येथे एवढी गर्दी असू शकते. तर पाहू शकता मित्रांनो काहीशा अशा पद्धतीचा हा जुन्नर गावचा व्ह्यू आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता शिवनेरी किल्ला. जवळजवळ अर्धा तासाचा हा ट्रेल असणार आहे मित्रांनो. आणि तेच खालीच आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू भेटून जातील. मलाई कुल्फी आईस्क्रीम खाते कुल्फी. हॅलो फ्रेंड आईस्क्रीम खालो. काय घेतो ईश्वर. बघू शकतात काहीशा अशा पद्धतीच्या वस्तू इथे सेल करत आहे. मला काय नाही पाहिजे. बघू शकतात आतापासूनच घाम येत आहे मला. अजून किल्ला सुरू पण नाही आला. तर आता आपण जे जुना पायवाट आहे जे इतिहासाचे संबंध ज्यांच्याशी येतो किंवा शिवकालीन पायवाटा त्या बघू शकतात. ते आपल्याला लागलेल्या आहेत. आता तर बघू शकता काहीशा अशा पद्धतीचं ह्या शिड्यांचं बांधकाम आहे मित्रांनो. यहां से देवरा ये शॉर्टकट है. यहां से हे बघू शकता. बघू शकता इथे होर्डिंग लावलेलं आहे जुन्नर मधील दुर्ग संपदा किल्ले शिवनेरी किल्ले सावंड किल्ले जीवधन किल्ले सिंदोळा किल्ले हडसर आणि किल्ले नारायणगड. इतके किल्ले आपल्याला जुन्नर मध्ये पाहायला भेटते. बघू शकता समोर आता आपल्याला प्रवेशद्वार लागलेला आहे. बघू शकतात प्रवेशद्वार आपल्याला लागलेला आहे. आता बघू शकता इथे या दरवाज्याची हिस्ट्री यांनी हे केलेली आहे. तर हा महादरवाजा आहे आणि याला दोन बुरुज आहेत मित्रांनो.
लोखंडी खेळे मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने इथे हे केलेले आहेत, अरेंज केलेले आहेत. तर काहीशा अशा पद्धतीचा मित्रांनो हा महादरवाजा आहे. आता जस्ट आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंटर झालेलो आहे. आणि सैनिकांसाठी ते बसण्यासाठी काहीशी अशी पद्धतीची सोय केलेली आहे. बघू शकता तुम्ही, इमॅजिन नाही करू शकत मित्रांनो की एखाद्या डोंगरावरती असा सपाट हा रस्ता त्याकालीन बनवलेला आहे. हे जवळजवळ 350 ते 400 वर्ष जुनं बांधकाम आहे मित्रांनो. हे आता हे गव्हर्नमेंटने येथे फेन्सिंग केलेली आहे, पण हे त्याकालीनच बांधकाम आहे. आणि हे जे आपण पादचारी रस्ता बनवलेला आहे तो देखील हा पुरातत्व काळातलीच आहे मित्रांनो. बघू शकतात शिवाजी महाराजांवरती प्रेम किती, असं लहान लहान मुलं देखील मनोभावाने हा किल्ला सर करतात मित्रांनो. हे बघा मित्रांनो, एक तटबंदी, येथे सैनिक उभे राहून आजूबाजूच्या परिसरावरती नजर ठेवण्याचे काम हे करत असतात मित्रांनो. काहीशा अशा पद्धतीचा हे बांधकाम आहे. आणि हे मी मागच्या अर्नाळा किल्ला आणि वसईच्या किल्ल्याच्या टायमाला देखील सांगितलं आहे, या हे जे होल्स बनवलेले आहेत त्यांचं महत्त्व काय आहे. हे सैनिकांवरती आक्रमण करण्यासाठी अशा पद्धतीचे होल्स हे बनवलेले असतात. बघू शकतात ह्या जागेवरून तुम्ही ह्या परिसरावरती इझिली पारत ठेवू शकतात किंवा लक्ष ठेवू शकतात मित्रांनो. हा आणखी एक आपल्याला दरवाजा मित्रांनो लागलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. त्याचा देखील इतिहास आपल्याला येथे सूचना फलक मध्ये पाहायला भेटेल. याला गणेश दरवाजा मित्रांनो बोलतात. हे बघा इथे लिहिलेलं आहे, गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखले जाते. म्हणजे येथे आतमध्ये प्रवेश करताना इथे मित्रांनो परवानगी घेणे गरजेचे असते, किंवा हा परवानगी दरवाजा म्हणून येथे संबोधले जाते. आणि हे शरपचित्र आहे मित्रांनो, एखाद्या राजाचे किती शूर आहे किंवा किती पॉवरफुल आहे ते दर्शवण्यासाठी मित्रांनो हे एक चित्र हे त्या काळचे राजे हे बनवत असे. बॅकग्राऊंड तर काहीशा अशा पद्धतीचा हा दरवाजा आहे. सुपर मित्रांनो, बघू शकतात तटबंदी किंवा संरक्षण भिंत केवढे बनवली आहे. आणि 450 ते 450 वर्ष जुनं आहे मित्रांनो बांधकाम आहे. आणि अजूनपर्यंत हे सुस्थितीत आहे मित्रांनो, बघू शकतात. तर मित्रांनो आणखी एक दरवाजा आपल्याला लागलेला आहे, मेना दरवाजा. क्या हुआ रे, थक गए क्या? तर हा जो पोर्शन तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, तर अंबर खाना आहे. ते धान्याची कोठारी होती मित्रांनो, ते धान्य हे स्टोअर करून ठेवले जायचे. तर बघू शकतात काहीशा अशा पद्धतीची रचना आहे. काहीशा अशा पद्धतीची रचना आहे मित्रांनो. दरवाजे पाहू शकता तुम्ही जागोजागी, फार भला मोठा स्पेस आहे. आणि उजेड येण्यासाठी बघू शकतात कशा पद्धतीची रचना केलेली आहे. जवळजवळ 4 वाजलेले तरी इथे आपल्याला आतमध्ये उजेड पाहायला भेटेल.
तर इथे मित्रांनो धान्य स्टोर करायचे. तर आता आपल्याला एक कच्चा रस्ता लागलेला आहे. काहीशा अशा पद्धतीचा हा ट्रेल आहे मित्रांनो. एक जवळजवळ एक तास पुरेसा आहे मित्रांनो. जर तुम्ही नॉनस्टॉप चढत असाल तर आपल्याला एक तास सफिशियंट आहे हा किल्ला चढण्यासाठी. त्यानंतर आपण किती वेळ ह्या किल्ल्यावरती घालवतात आणि हे जे होर्डिंग्स लावलेले आहेत साळुंकी कॉमन मायना काहीशा असे पक्षी येते. आपण जर बराच वेळ स्टे करत असाल किंवा राहत असाल तर आपल्याला इथे पाहायला भेटू शकतो. आणि बसण्यासाठी बघू शकतात काहीशा अशा पद्धतीची अरेंजमेंट देखील केलेली आहे. इथे बघूया आपल्याला इथे पाहायला भेटतं का. बांबूचं असं काहीतरी स्ट्रक्चर बनवलेलं आहे बसण्यासाठी. आणि हे पाण्याचे हौद मोठमोठाले इथे बनवलेले. हे प्रत्येक किल्ल्यावर मित्रांनो आपल्याला पाहायला भेटेल असे हौद पाण्याचे कुंड. बघू शकत काहीशा अशा पद्धतीचं घर आपल्याला इथे लागलेलं आहे. हे वाटत नाही मित्रांनो हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. आय थिंक मंदिर आहे वाटतंय. तर मित्रांनो हे नंतर बांधण्यात आलेलं आहे असं वाटतं. शिवाजी महाराजांनी राजमाता जिजामाता बघू शकता तुम्ही. शिवाजी महाराजांचा फोटो. तर फायनली मित्रांनो आपण गडावरती पोहोचलेलो आहे. मित्रांनो आता हे सर्व असं तुम्हाला दिसत आहे पण एका काळी इथे मोठमोठे जे अधिकार होते त्यांच्या राहण्याची व्यवस्था इथे केलेली असू शकते. पण आता ते सर्व इतिहासामध्ये जमा झालेलं आहे. तर काहीसे आता फक्त एवढेच अवशेष आता इथे हे जे काही आहे ते शिल्लक आहे. हे एक कमानी मस्जिद आहे. हे मस्जिदीचा एक भाग आहे. बघू शकता मित्रांनो इथे केवढा मोठा हा तलाव बनवलेला आहे मित्रांनो. आणि बघू शकता अजूनपर्यंत पाणी इथे शाबूत आहे. लिकेज नावाची संकल्पना नाही आहे. किती मजबूत बांधकाम असेल नाहीतर आता 10 वर्षात आपल्या घरामध्ये लिकेजेस चालू होतात. बघा मित्रांनो काहीशा अशा पद्धतीचा आपला इतिहास आहे. आणि ते आपण न जपल्या कारणामुळे त्या सर्व गोष्टी आहेत त्या आतामध्ये जमा होत आहे. याचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी मित्रांनो आपली देखील आहे. तर बघू शकतात ही जी समोर वास्तू आहे त्याच वास्तूमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.
तर आता आपण लवकरच आतमध्ये प्रवेश करूया. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. मित्रांनो 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि मृत्यू 1680. इथे इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. तर चला मित्रांनो आता आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा. हा जो रियल पाळणा आहे मित्रांनो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि ह्याच पाळण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बाळंतपण गेलेलं आहे मित्रांनो. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर बघू शकता मित्रांनो काहीशा अशा पद्धतीचे वास्तू ही शिल्लक आहे सध्या. पण हा आपला इतिहास आहे आणि मराठ्यांसाठी हा सर्व इतिहास फार महत्वाचा आहे मित्रांनो. बघा इथे एक तळ बनवण्यात आलेला आहे. तर बघूया त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया. बघू शकता मित्रांनो आपण इमॅजिन करू शकत नाही एवढा उंचावरती काही हजार फुटांवरती हे काहीशा अशा पद्धतीचे बांधकाम हे करण्यात आलेले आहे. किती मोठं विजन असेल, किती मोठा दृष्टिकोन हा मराठ्यांचा आणि त्या काळातील जे शासन करते होते त्यांचा असेल. आपण खाली उडे मारूया. बदामी टाकी, पाण्याची टाकी आहे मित्रांनो. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहेत. हे पाणी स्टोअर करण्यासाठी हे बनवण्यात आलेले आहे आणि हे बेसल्ट खडकामध्ये आहे त्यामुळे लवकर याचे पाणी झिरपत नाही. आता बघू शकतात काहीशा अशा पद्धतीची परिस्थिती आहे पण त्या काळात अतिशय पिण्यायोग्य पाणी हे मित्रांनो असेल. मित्रांनो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला हा एक्सप्लोअर करून झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पॉसिबल झालं तर येथे व्हिजिट करा आणि हा अनुभव तुम्ही पण घ्या. तर मित्रांनो भेटूया आणखी आपल्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो.